नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडा. सालामात प्रमाणे याही वर्षी शीतला माता देवी मंदिर वाडेघर कल्याण पश्चिम येथे एकवीरा अभिवादन मित्रमंडळातर्फे मागी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत 5 दिवसीय चालणाऱ्या मागी गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत सर्वांना आपल्या शरीराची तपासणी करणे सोयीचे जावे ह्या उद्देशाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज व प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत महिलांना वाण देण्यात आले. महिला उत्स्फूर्ततेने सहभागी होत त्याचा आनंद घेतला. यावेळी गणेश भंडाराचे देखील आयोजन करण्यात आले होते. भजनाचा लाभ उपस्थितांनी घेतला. सुश्राव्य भजनाने वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी गो मातेचे महत्व सांगणारे व त्याची माहिती देणारे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा डॉक्टर राजीव भोईर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. डॉक्टर राजीव भोईर हे नेहमीच सामाजिक, अध्यात्मिक व विविध कार्यक्रम राबवित असतात. त्यांचे सर्वच कार्यक्रम यशस्वीरित्या उत्तम प्रतिसाद देत संपन्न होत असतात. त्यांचे सर्व उपक्रम वाखाणण्याजोगे असतात. त्यांच्या पुढील वाटचालीस उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास साहेब, आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक जयवंत भोईर, माजी नगरसेवक वरुण पाटील, माजी नगरसेवक मोहन उगले, माजी नगरसेवक विद्याधर भोईर, माजी नगरसेवक विजय काटकर, माजी नगरसेवक अरुण गीत, सेना शहर प्रमुख रवी पाटील, समाजसेविका रीना खांडेकर, संगीता भोईर, मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, बीजेपी उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर, संजीवनी पाटील, कांचन कुलकर्णी, होळी महासंघाचे देवानंदजी भोईर, एनसीपीचे विजयजी पाचपुटे, नीता देसले आदींनी सदिच्छा भेट दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाडेघर ग्रामस्थ, गणेश भक्त व परिसरातील मंडळ कार्यकर्ते, विलास गायकर, समाजसेवक डॉक्टर राजीव भोईर, दिलीप भोईर, विनोद भोईर, प्रदीप भोईर, गौरव भोईर, अमोल भोईर, विशाल भोईर, आकाश आघोणे, बाळसल्पी, मिहांत भोईर, श्लोक भोईर, गुरुनाथ कापसे, रघुनाथ कापसे, श्याम कापसे, गणेश गव्हाणकर, अर्जुन बोटे, श्रीकांत पाटील, विलास भोईर, कुणाल पाटील, नितीन पाटील, विकास कापसे, डॉक्टर प्रतीक भोईर, ऋषिकेश कापसे, लालचंद्र पाटील, प्रेमनाथ भोईर, प्रथमेश भोईर, प्रसाद भोईर आदींचे मोलाचे सहकार लाभले. प्रथम श्री एकवीरा अभिवादन मित्र मंडळ वाडेघर कल्याण पश्चिम हे मंडळाचं 50वं सामाजिक क्षेत्राचं कार्य वर्ष आहे आणि याही वर्षी अनेक प्रकारचे सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं कार्य आम्ही याही वर्षी करत आहोत आणि त्यासाठी आमच्या मंडळाचे संपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्ते तनमन धनाने आमच्या पाठीशी आहेत आणि याच्यापुढे असाच कार्याचा ठेवा आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते चालू ठेवणार आहोत. आणि विशेष करून सांगावंसं वाटेल की वैद्यकीय क्षेत्रामध्ये बरीच प्रगती होत आहे. नुकतंच जर कोरोनाचा काळ जो अतिशय दुःखद काळ गेला, या काळामध्ये मंडळाच्या वतीने अनेक प्रकारचे आरोग्य शिबिरे लावण्यात आली आहे. अन्नधान्याचं वाटप मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचे आणि पेशंटला जे मदत लागेल, आर्थिक मदत असू द्या, अन्नधान्याची मदत असू द्या, आमच्या पाठीमागे आमचे शत्रुघ्न भोईर साहेबसारखे कार्यकर्ते सामाजिक क्षेत्र नेहमी उभे राहिले मंडळाच्या पाठीमागे. असंच याच्यापुढे या विभागामध्ये सामाजिक क्षेत्राचं कार्य आमचं अविरतपणे चालू राहील ग्वाही देतो. एक मेरा अभिवादन मित्रमंडळाचे उपक्रम असे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी भरपूर काही, कारण ते वर्षातनं असा एखादाच कार्यक्रम ठेवत नाही तर नवरात्र, मागी गणपती उत्सव येथे कार्यक्रम होतात. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट असे
वर्षातून त्यांचे 5-6 कार्यक्रम उपक्रम चांगले उपक्रम राबवतात ते. आणि आज या माघी गणपती उत्सव निमित्त त्यांनी आरोग्य शिबिरसुद्धा ठेवले अशी कल्पना म्हणजे त्यांच्या ह्याच्यामागे कुठला हेतू नाही, म्हणजे त्यांचं काही राजकारणाची किंवा कशाची काही संबंध नाही किंवा त्यांना पुढे काय निवडणूक लढवायची असं काही नाही. पण ते एका मंडळाच्या माध्यमातून एकवीरा अभिवादन मित्रमंडळाच्या मित्रमंडळाच्या तर्फे हे जे कार्यक्रम राबवतात त्यांचे खूप खूप आभार. खरोखर असे उपक्रम जर प्रत्येक वार्डामध्ये जर राबवत राहिले तर खरोखर वार्डातल्या बऱ्याच म्हणजे आपल्या परिसरातील बऱ्याच लोकांना आरोग्य लाभेल. आणि मी खरोखर या एकवीरा अभिवादन मित्रमंडळाचे आणि खास करून राजू बहिरदादांचे खरोखर आभार मानतो आणि त्यांना पुढच्या पुढील कार्यात शुभेच्छा देतो. जय इंडिया. मिळत चाललेला आहे कारण परिसरामध्ये आमच्या डेव्हलपमेंटचा जो आहे चांगला सुशिक्षित एरिया आता झालेला आहे, डेव्हलपमेंट चालू आहे. आणि हा सतत महोत्सव हे मंडळाचा उत्सव डॉक्टर भोईर आणि सर्व टीमनी असा सतत चालू ठेवा जेणेकरून गावकीचा आपला हा उत्सव जोरात साजरा केला जाईल सालाबादप्रमाणे. एवढं बोलतो या मंडळाला शुभेच्छा देतो. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.